आई जीवदानी, अगं इथवर जसं आणलंस तसंच तुझ्या पायापाशी येण्याचं बळ दे गो माते. ओ गप्र माझ्या बाळा गप, आलो बरं का आपण आईकडं? आता एवढा डोंगर चढला की झालं. गप्र माझ्या बाळा गप. ओ अरे देवा, दूध बी संपलं या, आता काय करू मी? आता इथं कुठनं आणायचं दूध? लेकरा गप गप, गप्र माझ्या पोरा गप. हा गप गप, गप्र माझ्या पोरा गप, गप्र माझ्या पोरा गप, गप्र माझ्या पोरा गप. ओ इथं बसून काय करताय? अहो काय सांगू दादा, 15 दिवस झालं माझ्या पोराच ताप का उतरना. अव डॉक्टर झाला, वैद्य झाला, समदानी हात टेकलं बघा, म्हणून पोराला आईच्या पायावर घालायला आणलं. ते सगळं ठीक आहे, पण अशा एकट्या? संकटाच्या येळी कुणी नसतं दादा. अव नवरा हाय, सासू हाय, दीर नंदा जावा समदे आहेत बघा. पण म्हणतात ना, सारा गाव मामाचा आणि एक नकामाचा. देवीवर विश्वासच नाही त्यांचा, पण माझा देवीवर विश्वास आहे, ती माझ्या पोराला नक्की बरं करेल. ओ गप, कुठून आलात तुम्ही? वसईहून आले, चालत चालत. अव सोबत आणलेलं दूध बी संपलं या. बाळ करडतंय, तब्येत बरी नाही का त्याची? अरे बापरे बाई, आहो तुमचं मूल तापाना फणफणतंय. तुम्ही असं करा, तुम्ही माझ्या बरोबर माझ्या घरी चला. अहो मी इथं बाजूलाच राहतो म्हणून म्हटलं. नाही पर तुम्हाला कशाला त्रास? अहो बाई त्यात कसला आलाय त्रास? तुम्ही माझ्या बरोबर घरी आलात तर बाळाला दूध मिळेल, बाजूला डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून काही औषधही मिळतील. शिवाय तुम्ही एवढ्या थकलात, थोडा वेळ विश्रांती घ्या, सकाळी उठून आंघोळ करा आणि मग जा गडावर. अहो हवं तर मी येतो तुम्हाला गडावर सोडायला, मग तर झालं. अहो पर पर नाही आणि पण नाही, चला बघू. अहो बाळासाठी तरी चला, चला. अहो चला. हे बघा बाई, अहो अशा वेळी जर मदत केली तर मलाही पुण्यच लाभेल की. चला. या दादा, घरात कोणी माणसं नाहीत वाटत? आहेत तर, अहो बायको आहे, 2 मुली आहेत. मग कुठे आहेत त्या? बायको गेली माहेराला 3 खेपेला, वंशाला देवा हवाय ना. या आत्या. या ना, या या बसा बसा बसा. मी बाळाला दूध घेऊन येतो. गप गप. वो 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 गप गप गप. ओ गप गप. ये ना ता मामा दूध घेऊन येते ना. गप गप. हे घ्या, गरम करून आणलंय दूध. ओ आणला आणला, मामाने दूध आणलं ना. गे गे गे, सावकाशानं पाजा हो बाळाला. एवढं दूध प्यायलं की मग बघा बाळ कसं शांत झोपतंय. गे गे. व व व ओरे म्हणजे सोन्या. ओ नाही नाही. हा गे गे गे. ओ गप 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 रे माझ्या पोरा गप. हा नाही नाही. गे गे. अरे गे. वो वो व गे गे. अरे आणा आणा माझ्याकडे. अलो लो 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 लो. ना 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 ना, माझ्या सोन. नो नो लटते लटते लटते. जपा जपा. आय शाबा. गप्र माझ्या पोरा गप. बघ बघ कसं झोपलं. काय करताय? असं काय करते? बाळाला दूध पाजून मी शांत. आता तू मला शांत कर. आई जीवदानी वाचव गं. आई
तिथे, कुणी नाहीये तिथे। तुझं ओरडणं ऐकायला इथं कुणी नाहीये। ओरड 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 मुली, अगं एवढ्या रात्रीची काय करतेस इथं? देऊळ तर आता बंद झालं। बाबा अव दया कराव, अव माझं लेकरू तापानं फणफणलंय, आई जीवदानीच्या पायावर घालायला आणलंय त्याला, आता तीच माझ्या लेकराला वाचवेल बघा। अगं बाळे, पण देवी तर आता झोपली आहे। हे बघ, सकाळी मंदिर उघडल्यावर तू दर्शनाला ये, आता माझ्याबरोबर खाली चल पाहू। नगं नगं बाबा, अव फार लांबून आले अव मी, देवीला भेटल्याशिवाय मी आता खाली उतरणार नाही। अगं वेडे, पण रात्रभर एकटीच कशी राहशील इथं? हे बघ, इथं रात्री जनावरांची भीती असते, त्यापेक्षा तू माझ्याबरोबर खाली चल पाहू माणसात। माणसात? चुकताय तुम्ही बाबा, अव खाली हाय तीच जनावर आहेत, आणि देवीच्या पायाशी कसली आली आहे भीती। नाही नाही, देवीचं दर्शन घेतल्या बिगाड मी आका खाली येणार नाही। मर्जी तुझी। काय ग, एवढ्या रातची आलीस आणि केवढं रडतंय ग पोर तुझं। काय करू आजी, अगं 15 दिवस झालं माझ्या पोराचं ताप काय उतरेना, म्हणून आईच्या पायावर घालायला आणलंय। अगं ती देवी काय करील, ती काय डॉक्टर आहे वय? वय ती साऱ्या जगाची डॉक्टर आहे, तीच आता माझ्या पोराला वाचवेल। बर बर बर, एवढा विश्वास असेल तर होईल तुझ्या मनासारखं। दे ते पोराला दे माझ्याकडं, किती रडतंय तुझं पोर। आजी, अगं थांबलं की पोर रडायचं? मग आजीचा हात फिरला ना डोक्यावर ना, थांबला रडायचा। काय ले चोला, बलाबल बोलले की नाही मी। हे बघ, आता हा झोपला, तू भी थोडीशी वाईट झोप घे। नाही नाही आजी, अगं एवढ्या लांबून आले तरास घेऊन देवीच्या दारात, तिका झोपायला वय, आणि झोपली तर देवी कशी गावल। नाही नाही, पर काय गं आजी, ही देवी एवढ्या उंच डोंगरावर येऊन कशी काय राहिली? अगं त्याची एक मोठी कथा आहे। कोणे की काळी म्हण मुंबाकस नावाचा राक्षस होता वय, आणि त्याला म्हणा कधी मरायचंच नव्हतं। वय वा, मग त्यानं शंकराचा तप सुरू केला, समुद्राच्या पाण्यात उभा राहिला आणि ओम शंकर ओम शंकर ओम शंकर असा जप सुरू केला। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। तुम्ही ऐकलात का नाद? नमः शिवाय, ओम नमः शिवाय।
कुणा भक्ताला आपल्या दर्शनाची तहान लागलेली दिसते. म्हणजे चला, आज देखील आपला हा डाव अर्धवटच राहणार. तर क्षमस्व देवी पार्वती, पण भक्तांच्या हाकेला धावून जाणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मी नाही म्हटलं तर आपण थोडंच थांबणार आहात नाथ? मी देखील येते आपल्या समवेत. असा कोण भक्त आहे जो आपल्या दर्शनासाठी एवढा आतुर झालाय? मला तरी पाहू द्यात एकदा. नाही म्हणजे आपली अनुज्ञा असेल तर. जशी आपली इच्छा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वस्ता मुंबाक्षा, तपसमाधीतून जागृत हो. प्रणाम महादेवा, प्रणाम महादेवी. आपल्याला कष्ट दिल्याबद्दल क्षमस्व. वस्ता मुंबाक्षा, कोणती इच्छा मनात धरून हे तपाचरण केलंस? सांगतो, पण भगवान प्रथम माझी इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचं आपण मला वचन द्याव. नाथ सावध, आधी वचन देऊ नये, त्यांची इच्छा विचारावी. देवी पार्वती, माझे भक्त मला कधीच संकटात टाकणार नाही. नाथ, आपण भोळे आहात म्हणूनच सांगते की. बोल मुंबाक्षा, वचन दिले. महादेवा, या भूलोकी आपण निर्माण केलेल्या सर्व सुख संपत्ती सत्ता कनक कांता यांचा उपभोग घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे. त्यासाठी. सावध नाथ, सावध, पुन्हा सांगते सावध. बोल भक्ता, बोल. त्यासाठी मला जल आणि जमिनीवर मृत्यूच भय राहणार नाही असा वर द्यावा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मी अमर झालो, मी अमर झालो, मी अमर झालो. काय केलं ते आपण? देवी पार्वती, त्या पाच कन्या का पाहिलं? कशा स्वच्छंदपणे खेळत आहेत. हरकाई, कनकाई, चंपाई, एकवीरा आणि महावीरा. देवी पार्वती, या सामान्य कन्येचा नसून देवता आहे देवता. गाणी फेर धरून मिळून गाऊ सण.
जगाच्या कल्याणासाठी या कन्याकांना भूतलावर पाठवले होते, पण आपले कर्तव्य विसरून त्या इथं काय करत आहेत? त्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्याची वेळ आली. तुम्ही निघा, तुम्ही निघा, मी बघते त्याच्याकडे, तुम्ही जा, निघा तुम्ही. जाव देते ना सुंदरी, आता तुझ्या बरोबर खेळायची माझी बारी आहे. सोड दुष्टा सोड, माझ्या जवळ येशील तर तुझा शिर मी धडा वेगळा करीन. नको सुंदरी, अशी माझ्यापासून दूर जाऊ नको. माझी हो, मी तुला वस्त्रालंकार देऊन सोन्या मोत्यानं मढवून राजाच्या राणीसारखं ठेवीन. त्यासाठी एकदाच, फक्त एकदाच मला तुझा उपभोग घेऊ दे. सोड चांडाळा, ही तुझी इच्छा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. सुंदरी, तू कितीही आणि कसलाही माझ्यावर प्रहार केलास तरी त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण मी अमर आहे. भगवान शंकरांनी मला अमरत्वाचा वर दिलेला. भगवान शंकरांनी तुला अमरत्वाचा वर दिला? होय, जल आणि जमिनीवर मला कसलंच भय नाही, मृत्यूचं तर नाहीच नाही. पाण्यात आणि जमिनीवर तुला मृत्यूचं भय नाही? खोटं वाटतंय, मग घे प्रचित. तुझ्या त्या हातातल्या शस्त्रानं कर माझं शिर धरा वेगळं. अशी विचार काय करतेस? मी सांगतो तुला, कर माझं शिर धडा वेगळं. पाहिलंस, पाण्यात आणि जमिनीवर मी अमर आहे. मुम्माक्ष महाराजांचा विजय असो. पराजय, 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 पराजय असं म्हणा, मात्य पराजय असं म्हणा. पण महाराज, अहो असं झालं तरी काय? झालं काय? एक सुंदर मासोळी हाती लागली होती, अलगद जाळ्यात अडकली होती, पण निसकली, सुळकन निघून गेली. अहो इतकंच ना महाराज, अशा अनेक मासोळ्या पुन्हा येतील आपल्या जाळ्यात. पण मला सांगा, सरंगा होता का पापलेट? बिंडोक, बिंडोक आहात तुम्ही, अमात्य मूर्ख. या कस्तीत मासोळीसाठी आम्ही एवढा त्रागा करू? हा मूर्ख विचार तुमच्या मनात आला तरी कसा? अहो पण महाराज, मी समजलो नाही. अमात्य, ती सागरातली मासोळी नव्हती, स्वर्गातली अप्सराच होती जणू. तिची झळाळणारी सुवर्ण कांती प्राप्त करण्यासाठी आमचा जीव तळमळतोय, तडफडतोय. अमात्य, तडफडतोय, तडफडतोय. जा त्रिखंडात तिचा शोध घ्या आणि त्या सुंदरीला आमच्या समोर हजर करा. जशी आज्ञा. आणि लक्षात ठेवा, अपयश घेऊन परत आलात तर तुमचं शिर धडावर राहणार नाही. जा, ताबडतोब निघा. जशी आज्ञा महाराज. Ah
मना तर कठीणच दिसतंय, पोर आडवा आलाय. अरे देवा, आता कशी होणार पोरीची सुटका? काय रे बाबा शिवाय काय करू हे म्हातारे. अग किती रडशील हे बघ, देवाच्या मनात आहे तसंच होईल. अरे देव तरी कस बाबा, 12 वर्षानं माझी पोट उशी राहिली आणि बाळच मनात आता हिरणारा. आई जगदंबे, माझ्या वंशाच्या दिव्याला आता तू जन्माला घाल ग. जगदंबे आई, काय काळजी, काय झालं, रडतेस का? काय सांगू बाई, माझी सुना आणली अजून सुटका बी होईना लवकर, वर आडवा आलाय मला, आता काय करू मी मला विसरलं. अगं शांत हो आजी, रडू नकोस, मी बघते काय करायचंय ते. हे म्हातारी कोण म्हणते? हा म्हातारी, अगं सुटका झाली वाटत. अगं म्हातारी, नातू झालं बघ तुला. अगं कोणशी बाई आली आणि एका झटका सुटका केली बघ. देवासारखी धावून आली जबाई, माझ्या नातवाला माझ्या सुनाला जीवाचं दान केलंय. अक्षय जीवदानी आहे, साक्षात जीवदानी आहे जबाई, साक्षात जीवदानी बाबा. तिच्या हातात एखादा गोळा तर खडा तरी द्यायचा होतास. वैकी, पण गेली कुठं म्हण ती? ए बारक्या, काय रे धनू काय? अरे एखादी बाई देखली का रे जाताना? कोणती? पांढरी साडी नेसलेली बाई? वय वय तीच. अरे ती गेली की आताच डोंगरावर? डोंगरावर वय वय, मग उद्या तिला गुळ नेऊन देस बर का, अगदी आठवणीनं नेऊन दे. तो दे तो बघ. हे म्हातारी, अगं नातवाचं तू अंतर बघ. चल 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 चल. बाप्पा, ही तर माईस गाय की किती दिवसाहून हरवली होती. ए गंगे गंगे गंगे. बाप्पा, ही गाय तर माईस की किती दिवसाहून हरवली होती. काय ग गंगे, कुठं गेली होतीस तू? बाप्पा, खाली पडून मेलोच असतो की? माय माय, तू माया वाचवलंस, माझ्या बायकूला पोराला माझ्या गाईला वाचवलंस. माय माय, तू खरं जीवदानी आहेस, माय जीवदानी आहेस. माय ए माय, माझ्या मायनं तुझ्यासाठी गुळाचा खडा पाठवलाय. दे. काय रे धनू, हात का मागे घेतलास? माय माय, आम्ही खायल्या जातीच, तुला शिवावं कस? अरे बेड्या, ही जातपात शिवाशिव सगळ्या माणसांनी निर्माण केलंय, देवानं नाही. देवाला सगळी माणसं सारखीच. दे तो खडा इकडे. दे रे. लेकरावर लक्ष असू दे माय. आता मी इथेच राहीन आणि इथूनच तुमच्यावर लक्ष ठेवे. तथास्तु. चंडोल, काय म्हणतोस मंडोल? अरे या बाईला आता शोधावं कुठं? बाईला शोधावं कुठं? कुठं मला विचारतो कुठं? अरे मी तुला विचारतो, या बाईला शोधावं कुठं? हे गाव शोधलं, ते गाव शोधलं, हे गाव शोधलं, सारी गाव शोधून झाली. पण मी काय म्हणतो मित्रा, ते अमात्य म्हणते की श्रीखंडात शोधावं म्हणून. श्रीखंडात नाही रे, त्रिखंडात. त्रिखंडात श्री आणि त्री मधला तुला फरक कळत नाही. हे श्री आणि ते त्री. पण मित्रा, आपल्याला शोधायची ती स्त्री.
पण ते अमात्यांना काय डोकं नाही का? बाई शोधा म्हणजे काय? बाई शोधा काय? अरे नाव ना गाव ना ठिकाणा काहीच सांगितलं नाही. मंडोल बोल. चंडोल. मंडोल. चंडोल. ती सुंदर स्त्री पाहिलीस का? डोळ्यावरचा हात काढशील का? तू काय नको करू? आपण दोघं जाऊन करू. आपण तिची चौकशी करू. चल तर मग. चल चल आम्ही एका बाईच्या शोधात आलो. तिचं नाव काय? माहित नाही बाई. तिचं गाव? माहित नाही बाई. तिचा पत्ता? तू सांगेल बाई. माहित नाही बाई. वळखायची तिची खून? हा हे मी सांगतो बाई. तुम्हाला सांगतो बाई, त्या बाईला ना लुगडं नेसायची सवय. बघ बाई पण हा म्हणतात. अरे मी आल्यानो बाई काय नांगती असते वैर. लुगडं नेसलेली. चंडोल. मंडोल. चंडोल. मंडोल. काय झालं? अरे त्या बाईनं मारलं नाही का? चंडोल. मंडोल. चंडोल. मंडोल. चंडोल. आधी तू बोल. अरे चंडोल, बाई सापडली नाही. आपण अमात्यांकडे जायचं कसं? आपण अमात्यांकडे जायचंच नाही, कारण साक्षात अमात्य इकडे येत आहे. चंडोल. हे मंडोल, काय रे सापडली का बाई? नाही सापडली बाई. बाई नाही सापडली. करू रे आता. नको मारायचं. हो नक्की मारायचंय. हो खरं मारायचंय. अरे हो मार. मी माझ्या एका पत्नीचा पती आहे. हो थांबा. तिथे बघते काय करू रे आता. हे सुंदरी जर सापडली नाही तर महाराज माझी मान धडा वेगळे करून टाकतील. हे सुंदरी आता तूच मला वाचव. जय जीवदानी. 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 अरे वा, आज सगळेजण एकदम आलात ते. माय, आज आम्ही तुझकडे गाऱ्हाणं घालायला आलोय. माय गाऱ्हाणं? कसलं गाऱ्हाणं? माय औंधा पाऊस नाही, पीक पाणी नाही, गावातले दुष्काळ पडलाय. माय गाई गुरांना चारा नाही, पोरांना दूध नाही, गुरडोर रोगराईनं मरत्या ती. पोट्याची भूक कशी भागायची? माय माय तूच आमची माय, तूच आमची जीवदानी. माय माय आमच्या देवाचा कोप झालाय. माय देवाचा कोप झालाय. थांबा, उगाच देवाला कशाला दोष देता? हे तुमच्याच करणीचं फळ आहे. आमच्या करणीचं तो कसा काय? माय अरे जंगल झाड तोडली तर पाऊस कसा पडणार? पीक पाणी कसं होणार? गुरांना चारा आणि मुलांना दूध कसं मिळणार? घराच्या अवतीभोवती तुम्ही सगळीकडे घाण केली तर माशा होणार, ते अन्न पाणी नासवणार, मग रोगराई पसरणार नाही तर काय? मग मला सांगा, या देवाचा काय दोष? देवाचा कसला कोप? बराबर आहे, आमची चूक झाली. आता आम्ही जंगल झाड तोडणार नाही. माय आम्ही नवीन झाड लावू. घरा गावात घाण पसरू देणार नाही, अन्न पाणी झाकून ठेवू. शाबास, असं केलं तर पाऊस पडेल, पिकांचा सुकाळ होईल, गाई गुरांना पोराटोरांना अन्नाची तदात राहणार नाही आणि गावात सुख शांतीचे झरे वाहतील. माय माय त्या मुंबाकस राक्षसाने गावातले उच्छाद मांडलाय. माय आमची घर दार तो लुटतोय. माय पाया माणसांनी आवरून राहायला कठीण झालंय. माय 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 त्या मुंबाकस राक्षसापासून आता तूच आम्हाला वाचीव. माय तूच आम्हाला वाचीव. तूच आम्हाला वाचीव. मुंबाक्ष महाराजांचा विजय असो. या या मात्य, तुमचा स्वागत असो. क्षमा असावी महाराज, मी खूप प्रयत्न केले पण यशस्वी होऊन परत आलात ना. शाबास समात्य, शाबास. बोला बोला, तुम्हाला काय बक्षीस देऊ? दया असावी महाराज. दया?
असं का म्हणता अमात्य? अहो आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत, सत्कार घ्या, हे बक्षीस घ्या. बक्षीस? पण महाराज ती सुंदरी मी शोधू शकलो नाही. का आम्हाला फसवता अमात्य? अहो ती तर तुमच्या मागेच उभी आहे. मागे? कुठे कुठे सुंदरी? अहो मला तर काहीच दिसत नाहीये. अमात्य आता मात्र नक्कीच तुम्ही वृद्ध झाला आहात, तुमची दृष्टी मंद झाली आहे. जा विश्रांती घ्या बघू. पण महाराज. जा. ये सुंदरी ये, तुझं स्वागत असो ये. सुंदरी अशी माझ्यापासून दूर जाऊ नको, ये जवळ ये. शेवटी झालीस न वश. प्राणप्रिय तुझ्या मधुर मिलनासाठी मी अत्यंत आतुर झालो आहे, ये जवळ ये. सुंदरी सुंदरी नाही नाही, आता आकाश पातळ एक करीन पण तुला शोधल्याशिवाय राहणार नाही. जय भोले शंकर. तपसाधना करून तू भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलंस आणि त्या भोळ्या शंकराने तुला अमरत्वाचा वर दिला. पाण्यात आणि जमिनीवर तू मृत्यूचं भय टाळलंस, पण आता आता तू पाण्यातही नाहीस आणि जमिनीवरही नाहीस. आता तू अधांतरीच आहेस, आता तुझा मृत्यू अटळ आहे. क्षमा देवी क्षमा, तुझ्या हात मला मृत्यू येईल तर मी पावनच होईल. पण माते माझ्यावर एक दया कर, मृत्यूनंतर मला तुझ्या चरणी कायमचं स्थान दे माते, कायमचं स्थान दे. तुझ्या पापकर्माचं प्रायश्चित्त म्हणून हा मृत्यूदंड तुला अटळ आहे, पण भगवान शंकराच्या तपश्चर्येचं फळ म्हणून तुझी अंतिम इच्छा नक्की पूर्ण होईल. माय माय, त्या राक्षसाला तुझ्या मागून येताना आम्ही बघितलं, तो तुला मारील म्हणून आम्ही सगळे त्याच्या मागून आलो. हा माय, तू या राक्षसाला मारून आमच्या गावाला जीवदान दिलंस माय, जीवदान दिलंस. जीवदानी आहेस माय, तू जीवदानी आहेस. तवापासन ही जीवदानी इथंच राहून या गोरगरिबांचं कल्याण करतीय बघ. आई जीवदानी, तू साक्षात जीवदायिनी आहेस ग. अग आजी, अग फटफट लगी ग, तुझ्या बोलण्याच्या नादात रात कंदी गेली कळलं विने बघ. अग आजी, अग चिमित्कारच झाला की माझ्या पोराचा ताप साप उतरला बघ. बघतोय बघ कसं लबण. मुली रात्रभर एकटीच होतीस इथं,
भीती नाही वाटली ना? अहो भीती कसली, ही आजी होती की रातभर सोबतीला वय नव आजी. कुठं आहे आजी? अहो ही काय गेली कुठं? अहो इथंच तर होती. अहो रातभर माझ्याशी बोलत बसलेली, पण गेली कुठं म्हणायची. मुली तू भाग्यवान आहेस, तू भाग्यवान आहेस, खरंच भाग्यवान आहेस. अगं प्रत्यक्ष जीवदानी देवीनं तुला दर्शन दिलं आणि रात्रभर तुझी सोबत केली. धन्य आहेस, धन्य आहेस मुली, तू धन्य आहेस. खरंच 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 ती जीवदानी आई होती. चल मुली उठ, त्या जगन्माता जीवदानी देवीची आपण आरती करू. जय देवी जीवदानी माता, चरणी शिर नमवितो आता. जय देवी जय देवी, जय देवी जय देवी, जीवदानी माता हो जीवदानी माता, तुझ्या चरणी शिर नमवितो आता. जय देवी जय देवी, जय देवी जय देवी. आनंदहारी तूच सर्वांना तारी, धन्य झाले नाम तुझे घेता मी. हारी तुच सर्वांना तारी, धन्य झालो नाम तुझे घेता मी. जय देवी जय देवी, जय देवी जय देवी, जीवदानी माता हो जीवदानी माता, तुझ्या चरणी शिर नमवितो आता. जय देवी जय देवी, जय देवी जय देवी. जीवदानी देवी तू जीवदान देते, अमराना या आशीर्वाद देते. जीवदानी देवी तू जीवदान देते, अमराना या आशीर्वाद देते. जय देवी जय देवी, जय देवी जय देवी, जीवदानी माता हो जीवदानी माता, तुझ्या चरणी शिर नमवितो आता. जय देवी जय देवी, जय देवी जय देवी. परी तेज मुखीचे झळके, हर्ष वाटे तुझला पाहता माते. सूर्या परी तेज मुखीचे झळके, हर्ष वाटे तुझला पाहता माते. जय देवी जय देवी, जय देवी जय देवी, जीवदानी माता हो जीवदानी माता, तुझ्या चरणी शिर नमवितो आता. जय देवी जय देवी, जय देवी जय देवी. फार प्राचीन काळी अशी एक आख्यायिका आहे की सतीच्या शवाची 51 शकलं झाली आणि ती विविध ठिकाणी विसरली गेली. त्यातली एक शक जे होतं ते जीवदानीच्या रूपानं ह्या विरार गावाला मिळालं, हे एक मोठं भाग्य मानलं जातं. मूलतः जीवदानीचं अस्तित्व या ठिकाणी कधीपासून सुरू झालं याचा तसा कुठलाच इतिहास सापडत नाही, पण 17व्या शतकामध्ये मराठ्यांचा अंमल जेव्हा होता तेव्हा ह्या जीवदानी गडावर एक जीवधन नावाचा किल्ला होता. आज तो कालप्रवाहात नष्ट झालेला आहे, पण त्याच्या काही खुणा आहेत त्या शिळ्याच्या रूपाने आजही अस्तित्वात आहेत. ह्या जीवधन गडावर मराठे सरदार होते,
परंतु जेव्हा वसईच्या किल्ल्यामध्ये किंवा वसई भागामध्ये फिरंग्यांचं अस्तित्व निर्माण झालं, त्यावेळेला फिरंगाने त्याच्यावर चढाई केली आणि तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर चिमाजी आप्पाने आपला एक सरदार बरवाजी ताकतीर याला या ठिकाणी 300 सैन्यानेशी पाठवलं 1739 मध्ये, आणि त्यांनी हा किल्ला हस्तगत केला आणि फिरंग्यानं या ठिकाणी त्यांनी उडवून लावलं. आणि तेव्हापासून ह्या जीवधन हा किल्ला इकडे असल्यापासून पुढे जेव्हा कधी ह्या किल्ल्यावरती एक देवीचं पूजन केलं जात असे, तिथे या बाजूला जो देवीच्या उजव्या बाजूला जो काळा भाग दिसतो, पाषाण दिसतो, तोच मूलतः पूजला जात होता. आणि तो त्यावेळेला इथे जे गुराखी यायची ते पूजत असत. ही अवस्था 1946 पर्यंत होती. 1946 मध्ये इथेच पायथ्यालगत एक बारकी बाय नावाची आदिवासी स्त्री होती, ती येऊन पूजा करायला लागली आणि त्यानंतर ट्रस्ट अस्तित्वात आला. एकटी ती ट्रस्टी होती त्यावेळेला. ती 56 पर्यंत तीच अवस्था होती. 56 मध्ये मात्र ग्रामस्थाने हे जीवदानीचं मूर्तीरूप या ठिकाणी साकार केलं आणि तेव्हापासून हळूहळू ह्या देवस्थानाला महत्व प्राप्त झालं. 1981 मध्ये या ट्रस्टचा विस्तार केला गेला आणि त्यानंतर आज आपण जे पाहतो हे वैभव किंवा ही सुधारणा ही तेव्हापासून सुरू झाली. देवीच्या ह्या संबंध यामध्ये एक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी आहे की फारपूर्वी याबद्दल जे पठार दिसतं त्या पठारावरती एक गुराखी रोज गाय घेऊन चरायला येत असे. ती गाय चरायची आणि संध्याकाळी निघून जायची. त्यानंतर एक दिवशी त्या गुराख्याला एक स्त्री दिसली. त्याला वाटलं बहुतेक ही कोणतरी या ठिकाणी असेल या बागाची मालकीण, आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी तिच्यासमोर त्याने सांगितलं की तुला काय चाऱ्याचे पैसे द्यायचं. तिने प्रयत्न केला, त्याला त्याने सांगितलं की मी अस्पृश्य आहे, मला हात लावू नका. आणि ह्याच वेळेला एक चमत्कार घडला, गायीने हंबरडा फोडला आणि तिने खाली उडी मारली. या ठिकाणी गायीचं अस्तित्व असण्याचं एक खूण आहे. इकडे तुम्ही वळून खाली उतरला तर तिथे कुंड आहे पाण्याचं, त्याला गायकुंड म्हणतात. मानकुंड हे सुद्धा नाव आहे त्याला. तर ते पाण्याचं कुंडाचं अजूनही ते अस्तित्वात आहे. त्याच्यावरनं ह्यामध्ये काहीतरी पार्श्वभूमी आहे हे निश्चित. तुम्ही पाहाल तिथे समोर बाजूलाच एक मोठी गुंफा आहे. साधारणपणे आपल्या देशामध्ये डोंगर खोदून ज्या गुंफा किंवा शिल्प निर्माण केली गेली ती बौद्ध काळामध्ये, म्हणजेच कितीतरी प्राचीन अशा प्रकारच्या काळामध्ये या ठिकाणी हे खोदकाम केलेलं असावं असं आपल्याला निश्चित रूपानं वाटतं. देवीचा महिमा इतका प्रचंड आहे की सर्व जाती धर्म पंथाचे लोक या ठिकाणी दर्शनाला येतात. कारण प्रत्येकाची श्रद्धा आहे की देवी ही आमच्या मनोकामना पूर्ण करते. या विरार शहरावर तर तिचं खूपच कृपाछत्र आहे. अनेक संकट इतरत्र येताना पाहतो आपण, परंतु हे शहर अतिशय सुरक्षित अशा प्रकारचं शहर मानलं जातं आणि
बऱ्याच जणांचे हे अनुभव आहेत. या ठिकाणी आणखी आख्या काय की तुम्ही एक छिद्र होतं, त्या छिद्रातनं पैसा गेला तो खाली उतरायचा, खाली देवीचं वास्तव्य होतं अशी कल्पना होती. अशा अनेक आख्यायिका तिला त्या संबंधात जोडून आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु एक जागृत देवस्थान आणि विरारची ग्रामदेवता जिचं आज सर्वमुखी नाव झालेलं आहे, संबंध या शहराच्या बाहेर, महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर इतकंच काय पण अमेरिकेसारख्या ठिकाणून लोकसुद्धा या ठिकाणी येतात, हे एक वैशिष्ट्य मानावं लागेल.